आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याची मनास्थल असल्याने नैराश्यात अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने नागपुरात आत्महत्या केली. संबंधित तरुण अधिकारी परभणी येथील निवासी होता. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शुभम सिद्धार्थ कांबळे 25 वर्ष वर्मानगर गंगाखेड परभणी असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी ते नागपुरात मित्राला भेटण्यासाठी आले व सेंट्रल एव्हेन्यू येथील हॉटेल राजहंस येथे खोली बुक केली. तेथील खोली क्रमांक 311 मध्ये ते मुक्कामाला होते. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास हॉटेलच्या लँडलाईनवर शुभमसाठी फोन आला. हॉटेलमध्ये मॅनेजर दिलीप बावणे यांनी फोन उचलला. त्यांनी रूम बॉयला कांबळे यांना आवाज देण्यासाठी पाठवले. मात्र खोलीतून काहीच प्रतिसाद आला नाही. मॅनेजर देखील खोलीसमोर गेले व आवाज दिला, मात्र आतून काहीच आवाज आला नाही. अखेर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. गणेशपेठ पोलिसांच्या पथकाने तेथे येऊन दार उघडले असता शुभम कांबळे बेडवर बेशुद्ध पडले होते व खोलीतून रसायनाचा दुर्गंध येत होता. त्यांना उपचारासाठी मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. गणेशपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हकीकत अशी आहे की सीए रोड या ठिकाणी हॉटेल राजहंस आहे. त्या ठिकाणचे मॅनेजर दिलीप दत्तूजी बावणे राहणार पाचपावली यांनी पोलीस स्टेशनला अशी माहिती दिली की 25-11 सकाळी जवळपास 7:45 सुमारास एक इसम आला होता. त्याचं नाव आहे शुभम सिद्धार्थ कांबळे, वय 25 वर्ष, राहणार वर्मानगर गंगाखेड परभणी गंगाखेड पोलीस ठाणे येथे. तो इसम त्यांच्याकडे एकटा आला होता 25 तारखेला सकाळी 7:45 दरम्यान, आणि त्यांना मित्राला भेटायचं आहे आणि काही दिवसाकरता त्याला रूम पाहिजे. अशा याच्या बोलण्यावर त्यांनी काहीतरी 900 रुपये डिपॉझिट घेतलं आणि ते रूम नंबर 311 ही बुक केलेली. बुक केल्यानंतर तो रूममधून बाहेर आला नव्हता. परंतु 27 तारखेला म्हणजे कालच्या दिवशी अंदाजे 5:45 वाजता गंगाखेड पोलीस ठाण्यावरून त्यांना फोन आला राजहंस हॉटेलला की असा असा आहे की इसम आहे का तुमचे, तिथं आहे का, ॲडमिशन झाले का? तर ते म्हणले हो झाले. तर हे समजल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की असंच काय झालं, कारण तो फोन उचलत नाही. म्हणून राजहंसवाल्यांनी दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा काय उघडला नाही. मग त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस स्टेशन आमचा स्टाफ गेला, पंचा समक्ष आम्ही दरवाजा योग्य तो बळाचा वापर करून उघडला असता आतून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जो मुलगा आहे म्हणजे शुभम कांबळे यानं तो जो बेड आहे बेडवर पालत्या अवस्थेत दिसून आला आम्हाला. प्रथमदर्शनी आम्ही सगळं पहिलं सर्च केले, काही फोटोग्राफ्स आम्ही पाहिले आणि काही सर्च केल्यानंतर आम्हाला काही कागदपत्र मिळेल. त्याच्यामध्ये असे सुसाईड नोट लिहून ठेवण्यात आली की यामध्ये कोणत्याही प्रकारचं घातपात नाही, मी स्वतः एक औषध घेऊन हे माझं मी जीवन हे करत आहे, मला UPSC किंवा IAS होता आलं नाही, अशा स्वरूपाची नोट पोलिसांच्या नावाने लिहून ठेवलेली. अधिक नोट बघितले असता काही आईच्या आणि घरच्यांच्या नावाने लिहून ठेवलेली आहे की याच्यामध्ये कोणाचं घातपात नाही, जबाबदारी माझी आहे, इतर लोकांना बी IAS किंवा UPSC करायला सांगा असं. आणि त्यानंतर आम्ही अधिक सर्चिंग केलं असं त्यावेळी लक्षात आलं की त्या बँकमधून आम्हाला एक फाईल मिळाली. त्या फाईलमध्ये त्याच्यावर मानसिक उपचार चालू आहेत अशा स्वरूपाचे प्रिस्क्रिप्शन आम्हाला मिळून आलेले आहेत.